विधानसभेमधल्या अपयशानंतर ठाकरेंच्या शिवसेना गटानं आता कंबर कसलेली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंकडून मोर्ची बांधणी सुरू आहे. आतापासूनच तयारीला लागा. उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना आदेश दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही स्वबळावरती शिवसेनेनं लढवावी अशी मागणी माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा. नगरसेवकांना हे आदेश देण्यात आलेले आहेत. तळागळामध्ये जाऊन काम करा असं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. 18 निरीक्षकांना नेमून प्रत्येकी 12 प्रभागांची चाचपणी करण्याचेही त्यांनी आदेश दिलेले आहेत. तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरेंच्या शिवसेनेनं ही महत्वाची मोर्ची बांधणी सुरू केलेली आहे. वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. वेदांत, एक मोठा पराभव स्वीकारल्यानंतर आता ठाकरे गटानं मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसलेली आहे. काय नेमके आदेश दिलेले आहेत उद्धव ठाकरे त्यांच्या नगरसेवकांना? अमोल, खऱ्या अर्थानं मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी आजच्या बैठकीनंतर सुरू झाली असं म्हणता येईल. कारण ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांनी काही विशेष सूचना माजी नगरसेवकांना दिलेल्या आहेत, कारण ज्याप्रकारे 2017 जे निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक होते त्यातील बरेचसे नगरसेवक हे शिंदेंसोबत गेले आणि आता जसं आपण बघितलं तर 64 नगरसेवक हे ठाकरेंसोबत आहेत आणि याच जवळपास 60 माजी नगरसेवकांना आज उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं आणि सूचना केल्यात. ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही हालतीमध्ये मुंबई महापालिका निवडणूक ही जिंकायची आहे अशा प्रकारे सूचना केल्या आणि त्यामुळे निवडणूक कधी लागू शकते त्या दृष्टिकोनातनं तयारीला आतापासूनच लागलं पाहिजे असंही त्यांनी माजी नगरसेवकांना सूचना केल्या आहेत. सोबतच विरोधकांनी ज्या प्रकारे सांगितलं की ठाकरेंच्या शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला तर त्याला आता उत्तर या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये द्यायचं आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की शिवसेनेने कधी हिंदुत्व सोडलं नाही, ते आधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढत आलेत, आताही लढतात आणि पुढेही लढत राहते. त्यामुळे प्रखरतेनं हिंदुत्वाच्या मुद्द्या हा लोकांपर्यंत पोचवा. शिवाय त्यांनी हेही सांगितलं की ज्या प्रकारे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक नेते जे बाहेर राज्यातून या महाराष्ट्रात आले आणि त्यांनी तळागाळात जाऊन प्रचार केला अगदी तशाच प्रकारचा प्रचार आता मुंबई महापालिकेमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी करायचा आहे. आणि महत्त्वाचं जर आपण बघितलं तर यामध्ये कशाप्रकारे रणनीती असली पाहिजे या संदर्भात सुद्धा सूचना केल्या आहेत. एवढं बोलत असताना त्यांनी हेही सांगितलं की मुंबई महापालिका निवडणुकापुरतीच भाजप हा शिंदेंच्या शिवसेनेचा वापर करेल आणि हेतू त्यांचा साध्य झाल्यानंतर शिंदेंचं जे काय करायचं ते करतील असंही सुद्धा उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सांगितलं. सोबतच RSSचा आव आणून भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा विधानसभा निवडणुकीत राबवल्या आहेत, त्यामुळे आपण महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनात दक्ष राहिलं पाहिजे आणि त्यानुसार हे काम केलं पाहिजे आणि तळागाळात आपण पोहोचलं पाहिजे आणि संघटनात्मक बांधणी तशा प्रकारची केली पाहिजे अशा प्रकारच्या काही सूचना दिल्या आहेत. लवकरच गटप्रमुखांचा मेळावा उद्धव ठाकरे हे मुंबईत घेतील आणि ज्या पुढच्या सूचना असतील महापालिकेच्या दृष्टिकोनातनं त्या माजी नगरसेवकांना देतील. निश्चित. वेदांत, धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.